संपवायच्या काढून टाकायच्या त्याच्यावर कारवाई करायची असं एक खूप महत्त्वपूर्ण काम आपण हातामध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी देखील लक्षात आल्या। काही साईट अशा सापडल्या पूर्वी चाइल्ड पोर्नोग्राफी मध्ये फक्त विदेशी साईट असायच्या आणि बाहेरच्या देशाची मुलं किंवा तिथले अपराधी हे आपल्याला दिसायचे, पण या ब्लॅकफेसच्या दरम्यान अशा प्रकारच्या काही देशी साईट्स आपल्या देशातल्या साईट्स देखील आपल्याला पाहायला मिळाल्या, त्याच्यावर कारवाई झाली आहे। पण ही चिंतेची बाब आहे आणि म्हणून या संदर्भात ऑपरेशन ब्लॅकफेस जे आहे याला अधिक तीव्रतेनं पुढे नेण्याचं काम हे येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत। यासोबत ऑपरेशन मुस्कान हे आपण 2015 साली सुरू केलं होतं आणि आपल्याला या ऑपरेशन मुस्कान करता केंद्र सरकारने देखील रिवॉर्ड दिलाय। या ऑपरेशन मुस्कानच्या अंतर्गत आपण आतापर्यंत 37,511 मुलं जी पळून गेली होती, घरून निघून गेली होती, हरवलेली होती, अशी 37,511 मुलं 2015 ते 2022 पर्यंत शोधून त्यांच्या घरी पोहोचवली आणि जे अनाथ होते त्यांना इन्स्टिट्यूशनच्या हवाली केलं। आणि मला असं वाटतं की एक फार चांगलं काम ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून आपल्या पोलिसांनी या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून त्यांचं निश्चितपणे आपण अभिनंदन देखील केलं पाहिजे। विशेषतः आपण जर या ठिकाणी अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातीच्या संदर्भातले अत्याचाराचे जे गुन्हे आहेत याचा विचार केला तर याच्यामध्ये आता डिटेक्शन जवळजवळ 100% आहे, परंतु कन्व्हिक्शन हे मात्र फार कमी आहे। ते वाढवण्याच्या संदर्भात देखील काही स्टेप्स घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात देखील आम्ही काही स्टेप्स हे निश्चितपणे घेऊ। आता सत्तारूढ पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या सुरक्षेमुळे मनुष्यबळाचा नाहक वापर होतो वगैरे विषय आले आहेत। खरं म्हणजे या संदर्भात निर्भया वाहनं वगैरे असे देखील विषय या ठिकाणी मांडण्यात आले किंवा आपल्या त्या ठरावामध्ये मांडण्यात आले। या संदर्भातली वस्तुस्थिती आपल्यासमोर मला मांडायची आहे। एकूण निर्भया निधीतनं खरेदी केलेली वाहनं होती 768, मारुती इर्टिगा 35, महिंद्रा बोलेरो 220, बजाज पल्सर 313, होंडा ॲक्टिवा 200। आता खरेदी कधी झाली? 4 फेब्रुवारी 2022। आणि कधीपर्यंत आपल्याला ही वाहनं मिळाली? केंद्र सरकारने पैसा दिलाय, मार्च एप्रिल 2022। आणि याचं वाटप कधी झालं? ते वाटप झालं 19 मे 2022। कोणाचं सरकार होतं? आपलं सरकार होतं, महाविकास आघाडीचं, माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं। त्या काळामध्ये ह्या सगळ्या वाहनांचं वाटप झालं। मग कसं वाटप झालं? मुंबईत पोलीस ठाण्यांना 94 पोलीस ठाण्यांना 121 वाहनं दिली आणि 99 वाहनं इतर विभागांना दिली। पण त्याचवेळी ही वाहनं मंत्री ताफ्यामध्ये देण्यात आली, माननीय छगन भुजबळजी यांच्या ताफ्यामध्ये, विजय वडेट्टीवारजी यांच्या ताफ्यामध्ये, सुनील केदारजी यांच्या ताफ्यामध्ये, सुभाष देसाईजी यांच्या ताफ्यामध्ये 12 वाहनं व्हीव्हीआयपी ताफ्यात देण्यात आली। खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या ताफ्यात, सुनील तटकरे यांच्या ताफ्यात आणि सचिन भाऊ हा तुमचा प्रभाव आहे की आदित्यजीचा आहे माहीत नाही, पण यातली 17 वाहनं ही वरळीला देण्यात आली। त्यामुळे कुठेतरी आम्ही आलो आणि मग आम्ही ती वाहनं अशा प्रकारे मंत्र्यांच्या सुरक्षेत दिली हे खरं नाही आहे। पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की हे असं का झालं? असं होण्याचं कारण असं आहे की यापूर्वी 2014-15 आम्ही वाहनं खरेदी केली होती, पण आम्ही वाहनं खरेदी करताना एक नियम केला की प्रत्येक वाहन पिंक रंगामध्ये रंगवण्यात येईल आणि ती सगळी त्यावेळेची आलेली 94 वाहनं ही पिंक रंगामध्ये रंगवली। त्यामुळे ती निर्भयाची वाहनं आहे, डिस्टिंक्टली लक्षात द्यायची, कोणाची हिंमत व्हायची नाही की ती वाहनं इकडे तिकडे वळवायची। आता मात्र खरेदी करून नॉर्मल वाहनांसारखी ती वाहनं ठेवली आणि त्यामुळे पोलिसांना जसा वाटेल तसा त्याचा वापर हा आपण या ठिकाणी करू लागलो। आणि म्हणून मला असं वाटतं की सुरक्षा देण्याच्या संदर्भात खरं म्हणजे ज्याला आवश्यकता त्याला सुरक्षा दिली जाते। आता उदाहरण द्यायचं झालं तर आमचे मित्र जितेंद्र आव्हाड
हे आमच्या मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध रोज बोलतात, वाटेल ते बोलतात, तरी त्यांची सुरक्षा आम्ही कमी नाही केली। त्यांची सुरक्षा जी वाय प्लस होती ती वाय प्लसच ठेवली, कारण या संदर्भात आम्हाला अधिकारच नाहीये। या संदर्भातली समिती ही कमिशनर इंटेलिजन्स त्याची शिफारस करतात आणि आपल्याला कल्पना आहे की मुख्य सचिवांची समिती आहे ती थ्रेट परसेप्शनचा विचार करते आणि थ्रेट परसेप्शनचा विचार करून आता ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो मला झेड प्लस सिक्युरिटी होती, मुख्यमंत्री पदावरून मी निघून गेलो तर माझी सिक्युरिटी वाय प्लस त्या ठिकाणी झाली, माझ्या पत्नीला वाय प्लस सिक्युरिटी होती तिची सिक्युरिटी एका पीएसओची झाली, माझ्या मुलीला सिक्युरिटी होती माझ्या मुलीची काढून घेण्यात आली, पण ते ठीक आहे। शेवटी थ्रेट परसेप्शन काय असतं या थ्रेट परसेप्शनच्या आधारावर, त्यामुळे मी कधीच तक्रार केली नाही। आपण अशा प्रकारचे जे निर्णय घेतो, खरं म्हणजे एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की हा काही स्टेटस सिम्बॉल नाहीये। अनेक लोकांना असं वाटतं की एक दोन चार गार्ड माझ्या आजूबाजूला असले म्हणजे एक स्टेटस सिम्बॉल। खरं तर मला अनेक वेळा असं वाटतं की सिक्युरिटी जेवढी कमी असेल तेवढी बरी आहे, लोकांशी संपर्क चांगला होतो। मात्र त्या संदर्भात आम्हाला आता पदावर आल्यावर, मागच्या वेळेस पदावर होतो त्यावेळेस सातत्याने सेंट्रल आयबी असेल स्टेट इंटेलिजन्स असेल आमच्याकडे येऊन सांगायचे की नाही नाही हे आम्हाला मान्य होणार नाही। आता आमच्या मुख्यमंत्र्यांना सातत्याने सांगितलं जातं ते ऐकत नाही, पण तरी देखील सभागृहात मुद्दाम बोलतो ते आता जी बुलेट प्रूफ गाडी आहे ती सोडून साध्या गाडीमध्ये फिरतात। त्यांना मी अनेक वेळा विनंती केली, आम्ही सगळ्यांनीच विनंती केली आहे। शेवटी मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो विरोधी पक्षनेता असो आमदार असो हा कोणी जो असतो ना हा व्यक्ती म्हणून महत्वाचा नाही आहे, ती संस्था म्हणून तो महत्वाचा आहे। ज्यावेळी तुमच्या राज्याच्या एखाद्या प्रमुखावर हल्ला होतो त्यावेळी त्याच्यावर हल्ला झाला हे महत्वाचं नसतं, तुमचं राज्य वीक दिसतं। की जे राज्य आपल्या प्रमुखाला वाचवू शकत नाही, ज्या राज्याच्या प्रमुखावर हल्ला होऊ शकतो त्या राज्याच्या सामान्य नागरिकाची काय अवस्था असेल अशा प्रकारची त्याची एक त्याचं चित्र जातं। आणि म्हणून निश्चितपणे ज्यांना आवश्यक आहे त्यांना जेवढा काळ आवश्यक आहे तेवढा काळ सिक्युरिटी दिली जाईल आणि त्यानंतर आवश्यक नसेल तर तो इकडचा असो का तिकडचा असो प्रत्येकाची सिक्युरिटी जी आहे ती सिक्युरिटी ही निश्चितपणे काढली जाईल। आता राजकीय कुरघोडीतनं दाखल झालेले गुन्हे वगैरे अनेक विषय या ठिकाणी आले, आता मी वारंवार उल्लेख करत नाही। नाथाभाऊंनी देखील विषय मांडले त्याच्यावर मी उत्तर देऊ शकतो, पण मला आता त्या विषयात काही जायचं नाही। पण एकच गोष्ट सांगतो की आपण जर बघितलं तर मागच्या काळामध्ये ज्या प्रकारे सरकार सूडबुद्धीनं वागत होतं आपल्याला कल्पना आहे। मी स्वतः एक पेन ड्राइव विधानसभेमध्ये दिला आणि त्या पेन ड्राइवमध्ये सरकारचे वकील पोलीस अधिकारी ज्येष्ठ नेते हे स्पष्टपणे कॉन्स्पिरसी करतायत, कसं एकेकाला जेलमध्ये टाकायचं, खोटे पुरावे तयार करतायत। जर माननीय उच्च न्यायालय नसतं तर आमचे गिरीश महाजन मुकामध्ये अंदर गेलेले दिसले असते। आज प्रवीण दरेकरांच्या विरुद्ध काय झालं, सी समरी होती तेच केलं ना आता भाऊ, त्यांची सी समरी त्या ठिकाणी काढून आणि म्हणजे राज्यामध्ये मजूर कॅटेगरीतनं निवडून आलेले किंवा मजूर म्हणून संस्थेचे अध्यक्ष असलेले कमीत कमी 25 आमदार होते, सगळ्याच मजूर संस्था आमदारांच्या हाती होत्या, सत्ता पक्षाचे मंत्री पण होते काही मागच्या काळामध्ये, पण तरी देखील प्रवीण दरेकरांना टार्गेट केलं, प्रसाद लाड यांना टार्गेट केलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांना माहिती आहे ते आतमध्ये होते, ते त्यावेळी सरकारमध्ये होते, त्यामुळे त्यांना हे माहिती आहे की मलाही जेलमध्ये कसं टाकता येईल या संदर्भातली कॉन्स्पिरसी तयार झाली होती। या संदर्भात तेव्हाचे जे पोलीस महासंचालक आणि नंतर मुंबईचे पोलीस आयुक्त होते संजय पांडे यांना जबाबदारी दिली होती की कसंही करून देवेंद्र फडणवीसला फसवा आतमध्ये टाका, पण ठीक आहे, पण आमचं सरकार असं वागणार नाही, आम्ही असं वागणार नाही। आज आपण कंगना रणावत ही तुमच्या विरुद्ध बोलली तर तिचं घर तोडायला तुम्ही गेलात ते ठीक आहे, पण तिचं घर तोडण्याकरता वकिलाला 80 लाख रुपये फी दिली, कोणाचे पैसे आहे ते? किंवा रवी राणा आणि नवनीत राणांच्या संदर्भात
काय त्यांनी म्हटलं होतं? आम्ही हनुमान चालीसा म्हणतो. ठीक आहे, त्यांनी त्याच्यानंतर घरामध्ये येऊन सांगितलं, आपल्या घरात घोषणा केली, आता हनुमान चालीसा म्हणायलाही जात नाही. अशी घोषणा केल्यानंतरही त्यांना जेलमध्ये टाकलं. आणि किती दिवस? 13 दिवस. 13 दिवस. त्यामुळे ज्यावेळी आपण अशा प्रकारे आरोप लावतो त्यावेळी काय घडलंय हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. आणि खरं तर आमच्या मंत्र्यांवर आपण आरोप लावता आणि राजीनामा द्या म्हणता, पण आपल्या सरकारमध्ये जेलमध्ये गेले तरी आपण राजीनामा घेतला नाही. एक दुसरे मंत्री दाऊदशी संबंध आहेत म्हणून जेलमध्ये गेले तरी आपण राजीनामा घेतला नाही. तर कुठल्या तोंडाने तुम्ही आम्हाला या ठिकाणी सांगतात? कुठल्या तोंडाने तुम्ही राजीनामा आम्हाला मागतात? आणि आम्ही सांगतो, चूक निघाली तर राजीनामा घेऊ, पण हवेत बार उडवायचे. पडलात ना तुम्ही तोंडावर मुख्यमंत्र्यांना आरोप लावून? तोंडावर पडलात. त्या ठिकाणी स्पष्टपणे उच्च न्यायालयाने अगदी क्लिअर कट केस क्लोज करून टाकली, क्लोज करून टाकली. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी आपण सांगतो त्यावेळी आपण कशा प्रकारे वागलो आहोत हे देखील या ठिकाणी बघितलं पाहिजे. पण तरीही मी आपल्याला आश्वस्त करतो की कुठेही सूडभावनेनं आपलं सरकार हे या ठिकाणी काम करणार नाही. यासोबत खरं म्हणजे अवैध दारू असेल, अवैध अग्निशस्त्र असतील, अंमली पदार्थ असतील, या सगळ्यांच्या संदर्भात अतिशय इफेक्टिव्ह मोहीम आपण हातामध्ये घेतली आहे. विशेषतः अंमली पदार्थांच्या संदर्भात मी पोलिसांचं अभिनंदन करेन. 4,000 कोटी रुपयाचे अंमली पदार्थ आपण पकडलेले आहेत. एक आता प्रचंड मोठा अशा प्रकारचं राष्ट्रव्यापी मोहीम केंद्र सरकारने सगळ्या राज्यांच्या सोबत अंमली पदार्थांच्या विरोधात घेतलेली आहे आणि महाराष्ट्र देखील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुढे राहील हे देखील या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. खरं तर त्या संदर्भातली सगळी माहिती आहे, पण ती देऊन आपला आणि सभागृहाचा फार वेळ काही मी या ठिकाणी घेणार नाही. यासोबत विषय आला कमी पटसंख्येच्या शासकीय शाळा बंद केल्यामुळे ग्रामीण दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित वगैरे. कुठली शाळा बंद केली नाही, कुठली शाळा बंद करायचा निर्णय देखील घेतला नाही, अशा प्रकारची कुठली आदेश दिलेला नाही, कुठली अधिसूचना निर्गमित केलेली नाही. एक जरी विद्यार्थी असेल तरी त्याला शिकवण्याची जबाबदारी आमची आहे, म्हणजे शासनाची आहे. एक आपण महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडला की हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय आपले बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या संदर्भात त्याच्यावर काही व्यवस्था केल्या पाहिजेत. आपला विषय योग्य आहे. आता आपण काही व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे. त्या ठिकाणी आपण 15 रुग्णवाहिका, 12 गस्त वाहने, 12 पोलीस केंद्र वगैरे अशी सगळी व्यवस्था केली आहे. काही गोष्टी अजून तिथे स्थापित व्हायच्या आहेत, त्याला थोडासा वेळ लागेल. पण या महामार्गाचं ज्यावेळेस पूर्ण काम होईल आपला प्रयत्न असा आहे की हा स्मार्टेस्ट अशा प्रकारचा महामार्ग असला पाहिजे. अजून त्याचा ITMS आणि स्मार्ट एलिमेंट्स याचं काम बाकी आहे. ते काम आता येत्या काळामध्ये आपण करतो. त्यामुळे हा महामार्ग कशा प्रकारे आपल्याला ऍक्सिडेंट रहित ठेवता येईल याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. पण या निमित्ताने मी लोकांनाही विनंती करतो की याच्यावर गाडी सुसाट धावते, पण जुन्या गाड्या, जुने टायर असलेल्या गाड्या या आपण सुसाट धावण्याचा प्रयत्न केला तर त्यातनं अपघात होऊ शकतो. त्यामुळे टायर जुने असतील तर एक लिमिटेड स्पीडच्या वर लोकांनी त्या ठिकाणी चालवू नये अशा प्रकारची देखील मी विनंती करणार आहे. एक आनंदाचा शिधा वाटप या संदर्भात देखील काही या ठिकाणी बोललं गेलं. खरं तर आपण NACL आणि NCDX या कंपन्यांची नियुक्ती यापूर्वीच केली आहे की त्यांच्या माध्यमातून आपण टेंडर करतो. असंच टेंडर आपण अगदी उद्योजींचं सरकार असताना देखील 2021 मध्ये केलेलं आहे.
त्यामुळे 2021 मध्ये पूरग्रस्त 6 जिल्ह्यांमध्ये तूर डाळ द्यायची होती तेव्हा असंच आपण 2 दिवसाचं टेंडर हे एनसीडीएक्सच्या माध्यमातून काढलेलं होतं. आताही शासकीय यंत्रणेने निविदाच मागवल्या आणि या निविदा यावेळेस पहिल्यांदा रिव्हर्स बिडिंग पद्धतीने मागवल्या. आपण किंमत ठरवली आणि या किमतीतनं जो रिव्हर्स बिड करून सगळ्यात कमी किमतीत देईल त्या व्यक्तीला आपण ते देणार. आणि याच्यामध्ये एकूण 9 निविदाधारक आले, त्यातले 6 पात्र ठरले आणि याच्यामध्ये जो सगळ्यात कमी दर आला तो 279 रुपये महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन यांचा आला आणि म्हणून त्यांना हे काम देण्यात आलं. आणि ज्यावेळेस या वस्तू किती रुपयात द्यायच्या, रेट तर आपल्याला 279 आलाय, तर त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेतला की नाम मात्र 100 रुपयात आपण ते देऊ आणि उरलेले पैसे जे आहेत ते सबसिडी म्हणून राज्य सरकार हे त्या ठिकाणी देईल. आणि आपण एकूण जर याच्यामध्ये बघितलं तर 96% ऑफटेक झालाय, 96% 96% ऑफटेक झालाय. हे खरं आहे की काही विभागांमध्ये थोडा उशीर झाला पण त्याचं कारण होतं की आपण योजना उशिरा सुरू केली होती आणि 7 कोटी अशा प्रकारचे हे शिधा पोचवणं, त्याचं पॅकिंग करणं हे 15 दिवसात एक मोठी टास्क होती, परंतु सगळीकडे आपण हे पोचवलं आणि ज्या लोकांनी दिरंगाई केली त्यांच्यावरही कारवाई आपण केली आणि त्यांच्याकडनं वसुली देखील आपण केली. आणि म्हणूनच आपण बघा, साधारणपणे एखादी अशी योजना ज्यावेळेस सरकार राबवतं खूप ओरडवते, पण या योजनेचा लोकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केलं. नव्हे तर आपण बघितलं असेल टीव्हीवरही दिसत होतं, गरीब गरीब महिला डोक्यावर शिधा घेऊन आणि ती पिशवी घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत होत्या. आणि भविष्यात देखील अशा प्रकारची योजना ही अधिक चांगल्या प्रकारे कशी राबवता येईल याचा प्रयत्न हा निश्चितपणे या ठिकाणी आपण करू. आता खरं म्हणजे उद्योगाच्या संदर्भात आपण सातत्याने वेदांता फॉक्सकॉन असा विषय मांडला. खरं तर ज्यावेळी आम्ही दोघं सत्तेवर आलो आमचा दुसराच दिवस होता आणि दुसरा तिसरा दिवस असेल आणि आमच्याकडे एमआयडीसीचे सीईओ आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की साहेब यांनाही सांगितलं मलाही सांगितलं की वेदांता फॉक्सकॉनच्या संदर्भात आम्ही प्रयत्न करत होतो पण त्यांनी गुजरातमध्ये जाण्याचा निर्णय केलेला आहे. आता तुमचं सरकार आहे, कदाचित तुम्ही तो निर्णय बदलू शकाल आणि म्हणून तुम्ही तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधा. आम्ही तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधला, मी पत्र पाठवलं, मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवलं, तात्काळ आम्ही त्यांना भेटलो, मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन भेटलो. मी त्यांना म्हटलं तुम्ही असा निर्णय घेऊ नका, जे तुम्हाला गुजरातने दिलंय ते सगळं आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला द्यायला तयार आहोत. त्यांनी सांगितलं की आम्ही मागच्या काळामध्ये महाराष्ट्राकडनं आग्रह होता म्हणून आम्ही महाराष्ट्राची काही चर्चा देखील केली होती. त्यांनी सांगितलं आम्ही काही जागेची पाहणी केली होती पण त्या जागेमध्येही काही दोष आहेत. आणि एवढंच नाही तर आमचं पॅकेज हे मंत्रिमंडळाला अजून मान्यही केलेलं नाही. त्यांनी असं सांगितल्यानंतर तात्काळ आपण मंत्रिमंडळाचा निर्णय घेऊन त्यांचं पॅकेजही मान्य केलं. मात्र त्यांचा निर्णय झालेला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी 5 सप्टेंबर 2022 त्यांनी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. पण यातलं सगळ्यात महत्वाचं काय आहे, महत्वाचं हे आहे की कुठलाही उद्योग, एवढा मोठा जो उद्योग असतो तो महिन्या 1.5 महिन्यामध्ये निर्णय नाही करत. अशा प्रकारचा उद्योग लावण्याकरता जागा कुठली करायची याचा निर्णय तो वर्षानुवर्ष घेतो, 3-3, 4-4 वर्ष याला लागतात. आणि आमचं सरकार आलं आणि 15 दिवसात निर्णय झाला असं कधीच होत नाही. आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा काय आहे, याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे वेदांताचे मालक अनिल अग्रवाल यांचं ट्वीट, ज्यात ते असं म्हणतात वेदांता फॉक्सकॉन हॅज बीन प्रोफेशनली असेसिंग साईट फॉर अ मल्टी बिलियन डॉलर इन्व्हेस्टमेंट
दिस इज अ साइंटिफिक अँड फायनान्शियल प्रोसेस विच टेक्स सेव्हरल इयर्स. वी स्टार्टेड दिस अबाउट 2 इयर्स अगो. अवर टीम ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल प्रोफेशनल्स एजन्सीज शॉर्ट लिस्टेड फ्यू स्टेट्स, गुजरात, कर्नाटका, महाराष्ट्र, तमिलनाडू, टू हेल्प अचीव अवर पर्पज. फॉर लास्ट 2 इयर्स वी हॅव बीन एंगेजिंग विथ ईच ऑफ दिस गव्हर्नमेंट एज वेल एज द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड हॅव रिसिव्ड फंटॅस्टिक सपोर्ट फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट. त्याच्यापुढे ते काय म्हणतात, म्हणजे केवळ महाराष्ट्राशी बोलत नव्हते, ते 2 वर्ष ते बोलत होते गुजरात, कर्नाटका, महाराष्ट्र आणि तमिलनाडू. वी डिसाइडेड गुजरात फ्यू मंथ्स अगो एज दे मेट अवर एक्सपेक्टेशन, बट इन जुलाई मीटिंग विथ द महाराष्ट्र लीडरशिप दे मेड अ ह्यूज एफर्ट टू आउटबिड अदर स्टेट विथ कॉम्पिटिटिव्ह ऑफर. मी नाही म्हणत आहे, वेदांताचे मालक म्हणतायत. वी हॅव टू स्टार्ट इन वन प्लेस अँड बेस्ड ऑन अवर प्रोफेशनल अँड इंडिपेंडंट अडवाईस वी चोज गुजरात. आणि त्याच्या पुढे ते म्हणतायत, दिस मल्टी बिलियन डॉलर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट विल चेंज द कोर्स ऑफ इंडियन इलेक्ट्रॉनिक्स. वी विल क्रिएट अ पॅन इंडिया इकोसिस्टीम अँड आर फुली कमिटेड टू इन्व्हेस्टिंग इन महाराष्ट्र एज वेल. महाराष्ट्र विल बी अवर की टू फॉरवर्ड इंटिग्रेशन इन अवर गुजरात जेवी. त्यामुळे मला असं वाटतं की मालक काय सांगतायत हे खरं या ठिकाणी महत्वाचं आहे, पण जाणीवपूर्वक एक वायुमंडल तयार करण्याचा प्रयत्न केला की जणू काही आमचं सरकार आलं आणि हा या ठिकाणी जो काही प्रोजेक्ट आहे तो बाहेर गेला. आता आपण जर बघितलं तर एनर्जी पार्क, त्याच्या संदर्भात सांगण्यात आलं. खरं म्हणजे 2022 केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा झाली होती, 2 ब्राऊनफील्ड आणि 1 ग्रीनफील्ड. एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागवलं, अधिसूचना 13 एप्रिल, अतिरिक्त माहिती 4 मे, स्पष्टीकरण 30 मे, प्रस्ताव अंतिम सादर करणे 26 जून. म्हणजे प्रस्ताव अंतिम सादर करण्याची तारीख कुठली होती? 26 जून. आपल्या सरकारने कधी केला? 28 जून. 28 जूनला आपण सादर केला. म्हणजे ज्यावेळेस प्रस्ताव सादर करायचा आहे त्यावेळेस आपण केला नाही, आणि त्यानंतर प्रस्ताव गेला गेला गेला, अजूनही गेला नाही आहे. आत्ता त्यांनी ब्राऊनफील्डचा प्रस्ताव मध्य प्रदेशला दिलाय आणि 2 प्रस्ताव अजून त्यांनी निर्णय घेतला नाही आहे. आपण ग्रीनफील्ड प्रस्तावाकरता उशिरा बीड केली आहे. मुख्यमंत्र्यांचं पत्र आम्ही त्यांना पाठवलं आहे आणि त्यांना विनंती केली आहे की आमची बीड उशिरा आली असली तरीही आपण जरूर त्याचा विचार करावा. आता एअरबसचा प्रकल्प, एअरबसच्या प्रकल्पावर खरं म्हणजे या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की या प्रकल्पाच्या संदर्भात एक पत्र महाविकास आघाडी सरकारने पाठवलेलं नाही. त्यांनी महाराष्ट्रात कुठे जागेची मागणी केलेली नाही. त्यांच्याशी कुठला एमओयू आपल्याकडे नाही. एवढंच नाही तर 14 फेब्रुवारी 2022 कोणाचं सरकार होतं? महाविकास आघाडीचं. 14 फेब्रुवारी 2022 बिझनेस वर्ल्डची प्रकाशित बातमी माझ्याकडे आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की टाटा एअरबस प्रकल्पाने गुजरात ठरवलाय आणि तो आता प्रकल्प तिथे होईल. त्यामुळे आपण जर, आणि त्याची आधीची बातमी आहे, 23 सप्टेंबर 2021 बातमी आहे जागरणमध्ये, की आता टाटा एअरबसने गुजरात ठरवलाय आणि त्यांचा गुजरात सरकारसोबत एमओयू होतोय. म्हणजे या ठिकाणी एकतर 2.5 वर्षामध्ये आपण प्रयत्नही केला नाही त्यांना आणण्याचा, एक कागदाचा चिटोरा आपल्याकडे नाही. त्यांनी आमचं सरकार यायच्या आधी तुमचं सरकार असताना 1 वर्ष आधी हे अनाऊन्स केलं की आम्ही गुजरातमध्ये चाललो आहोत आणि आपण रोज भाषणं ठोकतो आहोत की तुमच्या काळात टाटा एअरबस गेलं, तुमच्या काळात टाटा एअरबस गेलं. खरं म्हणजे गोबेल्स नंतर तुम्हाला पारितोषिक दिलं पाहिजे आणि पदवी दिली पाहिजे. एवढंच नाही, आणि मी तर चॅलेंज देतो की तुम्ही टाटा एअरबसच्या संदर्भातला पाठपुराचा एक कागद दाखवा. एक कागद 2.5 वर्षातला, एक कागद नाही आहे. याच्याही पेक्षा तर कहर आहे सॅफ्रन.
सॅफ्रनच्या फॅक्टरीचं उद्घाटन 2 मार्च 2021 ला हैदराबादला झालं. आमचं सरकार पैदा व्हायच्या 1.5 वर्ष आधी उद्घाटन झालं त्याच. हो, आणि हे आजही भाषणं येत आहेत की तुमच्या काळात सॅफ्रनचा प्रस्ताव गेला, तुमच्या काळात सॅफ्रनचा प्रकल्प गेला. खरं म्हणजे मला तर आश्चर्य वाटत की कधीतरी आपण विचार करणार आहोत का, हा देखील या ठिकाणी विषय आहे. आता आपण जर विचार केला तर बल्क ड्रग पार्क, आता बल्क ड्रग पार्कच्या संदर्भात काय होतं, देशभरातल्या सगळ्या राज्यांना त्यांनी सांगितलं की आम्ही कॉम्पिटिटिव्ह पद्धतीने हा बल्क ड्रग पार्क तुम्हाला देणार आहे. सगळ्या राज्यांनी अप्लाय केलं, त्याच्यामध्ये एक हिमाचलला मिळाला, एक आंध्र प्रदेशला मिळाला आणि एक मला असं वाटतं बहुतेक युपीला मिळाला. आपल्याला मिळाला नाही. गेला 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 म्हणजे काय, आलाच नव्हता. कॉम्पिटिटिव्ह बिडिंगच्या माध्यमातनं तुम्हीच मनातले मांडे त्या ठिकाणी, आम्ही मागितला म्हणजे मिळेल. आणि खरं म्हणजे मी तर हे सांगतो की मोदीजींच्या सरकारने कधीच भेदभाव केला नाही. तुम्ही बघा, तेलंगणाला मिळाला, बंगालला मिळाला, आंध्रला मिळाला, म्हणजे जे राजस्थानला मिळाला, सगळ्यांना मिळाला. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी एक नरेटिव्ह तयार करण्याचं काम आपण करत होतात. पण मला हे निश्चितपणे या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपल्या राज्यामध्ये साधारणपणे आपण एमओयू करतो तर त्या एमओयूचं ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंटमध्ये रूपांतर होण्याचं जे काही प्रमाण आहे सगळ्यात जास्त आहे ते 45% आहे. बाकी ओव्हरऑल देशामध्ये ते 30% आहे. मात्र आपण बघा, जानेवारी ते डिसेंबर 2020 सामंजस्य करार केले 22,617 कोटीचे, पण त्यातले फ्रक्टिफाय झाले फक्त 900 कोटीचे. जानेवारी ते डिसेंबर 21 14,440 कोटीचे, फ्रक्टिफाय झाले केवळ 380 कोटीचे, म्हणजे केवळ 6.5% एवढेच आपले एमओयू जे आहे ते या ठिकाणी फ्रक्टिफाय झाले आहेत. आणि आता एक गोष्ट अजून मी सांगितली पाहिजे की एफडीआयच्या संदर्भात आपलं राज्य 2015 नंबर 1 आलं. 2015 ते 2019 आपण पहिल्या क्रमांकावर होतो. त्यातली 2 वर्ष अशी होती की आपल्यानंतरची 4 राज्य गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू आणि दिल्ली यांना एकत्रित जेवढा इन्व्हेस्टमेंट होती त्यापेक्षा जास्त एकट्या महाराष्ट्राची इन्व्हेस्टमेंट होती. पण नंतर काय झालं, 2020-21 मध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर गेला, 2021-22 मध्ये कर्नाटक पहिल्या क्रमांकावर गेला. पण आज जे ट्रेंड्स आहेत या ट्रेंड्सच्या आधारावर मी सांगतो, आता एप्रिल ते सप्टेंबरची आकडेवारी आली आहे. या आकडेवारीमध्ये आपण देशाच्या 30% गेलो आहोत आणि हे वर्ष जेव्हा संपेल मी आजच आपल्याला सांगतो की एफडीआय मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रच पहिल्या क्रमांकावर. वी हॅव रिस्टोर्ड द कॉन्फिडन्स. आपण इन्व्हेस्टरचा कॉन्फिडन्स हा रिस्टोर केला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपण बघा, आता स्थिती अशी आहे की 2,010,156 कोटीपैकी 62,000 कोटी आता महाराष्ट्रात या क्वार्टरमध्ये आलेले आहेत. कर्नाटकात 41,000 कोटी, दिल्लीत 35,000 कोटी आणि गुजरातमध्ये 26,000 कोटी, म्हणजे गुजरातला आपण चौथ्या क्रमांकावर टाकलेलं आहे. हे आपण या ठिकाणी आज करू शकलो. सगळ्यात महत्वाचं माझा तुम्हाला सवाल आहे, तुम्हाला उद्योगावर बोलण्याचा अधिकार आहे का, हे याकरता विचारतो. आपण इतके रोजगार गेले, तितके रोजगार गेले, जो कोकणाचं चित्र बदलू शकला असता आणि कोकणामध्ये, हे तर वेदांता फॉक्सकॉन सोडून द्या, हे तर आलं असतं नसतं आलं काय माहिती, कधी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असती. केंद्र सरकारच्या 3 कंपन्या एकत्रित येऊन 3,00,000 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी करायला तयार होत्या,
ज्यातनं 1.5 लाख लोकांना रोजगार मिळाला असता मान्य विरोधी पक्ष नेते तुम्ही ते घालवलं. पण आता पुन्हा सरकार आलंय, काळजी करू नका. आमच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलाय. केंद्र सरकारने तुम्हाला कंटाळून छोटी निर्णय केला होता की 3 स्टेटमध्ये हे वाटून द्यायचं, केरळला द्यायचं, तमिळनाडूला द्यायचं, अजून कर्नाटकला द्यायचं का गुजरातला द्यायचं, असं त्यांनी निर्णय केला होता. पण आता आम्ही पुन्हा केंद्र सरकारला सांगितलं, काळजी करू नका, आम्ही जागा तुम्हाला देऊ, आमचा प्रकल्प आहे, आमच्याचकडे करा, आणि त्या संदर्भात अतिशय वेगाने कारवाई ही आपण सुरू केली आहे. पण त्याचवेळी आपण इतक्या इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात गोष्टी करतात, पण जवळजवळ 14 महिने आपण इन्व्हेस्टमेंट कमिटीची बैठकच घेतलेली आहे. कॅबिनेट कमिटी ऑन इन्व्हेस्टमेंट याची 14 महिन्यात एकही बैठक नाही, एकही नाही. आणि आपल्याला एक गोष्ट सांगतो, याच दरम्यान या कोरोनाच्या वगैरे सगळ्या काळामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये आली. याच दरम्यान गुजरातमध्ये इन्व्हेस्टमेंट आली, तमिळनाडूमध्ये इन्व्हेस्टमेंट आली, कर्नाटकमध्ये इन्व्हेस्टमेंट आली, हैदराबादमध्ये म्हणजे तेलंगणामध्ये इन्व्हेस्टमेंट आली. आज त्यांचे आकडे बघा. आणि आपल्याला मात्र कॅबिनेट कमिटी ऑन इन्व्हेस्टमेंट ही घेण्याकरता देखील फुरसत नव्हती. लोकांचे प्रपोजल पडले राहिले, शेवटी लोक दुसऱ्या राज्यात चालले गेले. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर निश्चितपणे, आणि आता तर हे सरकार आल्यापासून 2 बैठका आम्ही आतापर्यंत घेतल्या, आणि या 2 बैठकांमध्ये मिळून 95,368 कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटला आम्ही मान्यता दिली. त्यातनं 62,430 एवढा रोजगार तयार होणार आहे. आणि याच्यामध्ये विदर्भात अधिवेशन चाललंय, विदर्भातल्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 जिल्ह्यात मिळून 35,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही या ठिकाणी येणार आहे. या संदर्भातली कारवाई आपण केली आहे. खरं तर विषय अनेक आहेत, सगळ्या विषयांवर या ठिकाणी मी बोलणार नाही, परंतु काही विषय आमच्या प्रवीण दरेकरांनी या ठिकाणी मांडले, आणि विशेषतः BKC मध्ये म्हाळाच्या मालकीच्या 36,000 स्क्वेअर मीटर भूखंड हा बिल्डरांच्या घशात घालून कशा प्रकारे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला हा विषय आपण मांडलाय. निश्चित याची चौकशी ही या ठिकाणी केली जाईल. यासोबत इंडस्ट्रीयलचं रेसिडेन्शियल करून कशा प्रकारे या ठिकाणी 3,000 कोटी रुपयाची जमीन ही केवळ 168 कोटी रुपयाला या ठिकाणी देण्यात आली आहे हाही विषय आपण मांडलेला आहे. जरूर याची चौकशी केली जाईल. आपण या ठिकाणी एक आत्महत्येच्या संदर्भात काहीतरी विभागीय सचिवाच्या जाचास कंटाळून आत्महत्या केली, हा तर निश्चितपणे चौकशी आपल्याला याची करावीच लागेल. त्यामुळे त्याही संदर्भात काही विषय नाही आहे. प्रसाद लाडजींनी देखील एक विषय मांडलेला आहे, त्याही संदर्भात निश्चितपणे आपण चौकशी जी आहे ती या ठिकाणी करू. एक गोष्ट मी निश्चितपणे सांगतो, मी चौकशी या ठिकाणी निश्चित लावत असलो तरी या सभागृहाला मी आश्वस्त करू इच्छितो की कुठलाही राजकीय अभिनिवेश या चौकशीच्या पाठीमागे असणार नाही. याच्यामध्ये जिथे तथ्य असेल तिथे कारवाई होईल, आणि तथ्य नसेल तो विरोधी पक्षाचा असला तरी देखील त्याच्यावर कुठलीही कारवाई किंवा जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये काहीतरी शोधून काढायचं अशा प्रकारचा विषय आमचा नाही. खरं म्हणजे मला तर कधीकधी आश्चर्य वाटतं की आपल्या बाजूने सूरज परमारच्या केसच्या मध्ये SIT लावा सांगितलं जातं, सातत्याने अशा प्रकारची मागणी केली जाते. सूरज परमारच्या केसमध्ये SIT लावायला मी कधी तयार आहे. काय काय त्याच्यामध्ये होईल आणि कोणकोण त्याच्यामध्ये येईल याची तुम्हाला कल्पनाच नाही आहे. नाही, मी तर जर विरोधी पक्षनेत्यांची किंवा विरोधी पक्षाची किंवा
माननीय उद्धवजींची किंवा माननीय संजय राऊत साहेबांची इच्छा असेल तर निश्चित माझी त्या संदर्भात पूर्ण नाताभाऊ नाही म्हणतात, माझी पूर्ण तयारी आहे, मी आपल्यावर सोडतो, आपल्यावर सोडतो, आपण सांगा, आपण मागणी केली की मी ती निश्चितपणे त्या ठिकाणी मी लावीन. आणि म्हणून माननीय बावनकुळे साहेबांनी रेतीच्या संदर्भातला एक घोटाळा मांडलाय आणि अक्षरशः गेल्या 2-2.5 वर्षामध्ये या नागपूरमध्ये हैदोस कशाला म्हणतात हे रेतीमध्ये आपण त्या ठिकाणी बघितलं. आणि निश्चितपणे बावनकुळे साहेब या संदर्भात चौकशी चालू आहे, पण एका निश्चित कालावधीमध्ये एसआयटी तयार करून याची चौकशी ही आपण करू. एक मुद्दा आपण कोळशाच्या संदर्भात देखील या ठिकाणी मांडला. खरं म्हणजे हे जे काही वॉशरीचा जो काही हा विषय आहे या संदर्भात जेव्हा आपलं सरकार होतं त्या आपल्या सरकारमध्ये या संदर्भात याच सभागृहात चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर तत्कालीन मंत्री सुभाष देसाई साहेबांनी किंवा सुभाष देसाई साहेबांनी हे मान्य केलं की याची आम्ही चौकशी करू आणि चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही याचा वर्क ऑर्डर देणार नाही. आणि मग त्यांनी प्रधान सचिव उद्योग आणि खनिकर्म, प्रधान सचिव ऊर्जा आणि अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाजेनको यांचा समावेश केलेली एक कमिटी तयार केली. या समितीने निविदा प्रक्रिया वेगवेगळ्या मार्गदर्शक तत्वानुसार झाल्यासंदर्भात चौकशी केली आणि वरील निविदा प्रक्रियेचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्या शिफारसीप्रमाणेच तुमच्याच तेमाच्या सरकारने या ठिकाणी याचा वर्क ऑर्डर दिला आणि वॉशरी सुरू केली. इथेच हे थांबलं नाही, हे प्रकरण हायकोर्टात गेलं. हायकोर्टानेही या संदर्भात हे काय एमएसएमसीच्या बाजूने निर्णय दिला, ते सुप्रीम कोर्टात गेलं. एलिजिबिलिटी नाही, हे नाही, ते नाही, सुप्रीम कोर्टाने एमएसएमसीच्या बाजूने निर्णय दिला. तुम्ही विरोधी पक्ष नेतात, मी विरोधी पक्ष नेताय, आपलं काम असतं लोक आपल्याला माहिती आणून देतात, अनेकदा आपल्याला सगळ्या बाजू माहीत नसतात, त्यामुळे आपण ते विषय मी पण अनेक वेळा मांडायचो, त्यामुळे आपण ते मांडत असतो. पण ही वस्तुस्थिती लक्षात घ्या आणि याच्यामध्ये काही चूक होत असेल तर जरूर आपण त्याची चौकशी कधीही करायला तयार आहोत. पण काही लोकांनी मात्र याच्यामध्ये ब्लॅकमेलिंग सुरू केलंय आणि आता तर तिथे 5-25 लोक बसवून ठेवायचे आणि मग त्यांनी आम्ही कोळसा जाऊ देणार नाही म्हणायचं. खरं म्हणजे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की जर तो कोळसा आला नाही तर आपल्या उभा महाराष्ट्र, कारण आपण नागपूरमधनं आपल्या किती करतो बावनकुळे साहेब, कोराडीन खापरखेडा मिळून 3000 मेगावॅट करतो, 3000 मेगावॅट आपण या ठिकाणी निर्मित करतो, ती जर बंद झाली तर काय अवस्था होईल. आणि म्हणून मला असं वाटतं त्यांच्या कारभारामध्ये कुठे अपारदर्शिता असेल तर त्याची चौकशी करायला आम्ही तयार आहोत. पण अशा प्रकारे काही लोक जर ब्लॅकमेलिंग करत असतील तर त्याला तुम्ही देखील थारा देऊ नये अशा प्रकारची विनंती मला आपल्याला करायची आहे. खरं म्हणजे खूप विषय आहे आणि जवळजवळ 7 वाजत आले आहेत, त्यामुळे सगळ्या विषयांना या ठिकाणी न्याय देणं शक्य होणार नाही. परवाई चर्चा झाली आपली कापसाच्या संदर्भामध्ये. अख्ख्या महाराष्ट्रामधला कापूस उत्पादक जो आहे तो इतका हवालदिल झालेला आहे, आपल्याकडनं तो अपेक्षा करतो की काहीतरी मदत करावी. आपण साऱ्यांना मदत त्याच्या घोषणा